तंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत. यवतमाळ जवळच्या रात चांदना इथं 2000 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्यांचा मृत्यू झालाय. प्रशासकीय टीमनं भेट देऊन सॅम्पल चाचणीसाठी पाठवलेले आहेत. भोपाळला हे सॅम्पल्स पाठवण्यात आलेले आहेत. मात्र या प्रकारामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यवतमाळमध्ये 2000 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं आता खळबळ माजलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. भास्कर, रात चांदना परिसरात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय, काय अपडेट आहे? अजिंक्य, काही दिवसापूर्वी आर्णी तालुक्यातील खंडाळा जे जंगल आहे या ठिकाणी 6 मृत मोर आढळून आले होते आणि त्यानंतर त्याचे सॅम्पल पाठवणार होते ते पॉझिटिव्ह आले. आणि त्यानंतर पुन्हा घाटंगीमध्ये लिंकी नावाचं जे गाव आहे या ठिकाणी मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. आणि आज यवतमाळपासून रातचांदणा नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी जवळपास 2000 कोंबड्याचा मृत्यू झाला ही माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आणि त्यांनी त्या सॅम्पल घेऊन भोपाळला त्या ठिकाणी पाठवलेले आहे. एकंदरीतच सुरुवातीला ज्यावेळेस बर्डफ्लूचा जो अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आला होता आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जे व्यावसायिक आहे किंवा सामान्य नागरिक आहे यांच्यामध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ही परिस्थिती ताबडतोब आटोक्यात यावी यासाठी यंत्रणा आहे ती सुद्धा काम करते आहे. या ठिकाणचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा बाकी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी करण्यात यावी आणि त्यानंतर योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेले आहे. अजिंक्य, बिलकुल भास्कर धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज चांदना परिसरात तब्बल 2000 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. या कोंबड्यांचे सॅम्पल्स कलेक्ट करून आता भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत.